पायानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण त्यानं कोर्टाच्या बाजूच्या टपरीची पण पायरी चढू नये असा दाखवणारा प्रसंग आता तुमच्या समोर घेऊन येत आहेत. हास्य महारथी समीर चौघुले, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. मी ते पेपर सांगतो त्यांना आणि वकील साहेबांना सांगतो मी पेपर तिकडे देऊन टाकतो. तुम्ही जे पेपर सांगितलेले आहेत त्या पद्धतीने पेपर्स मी सबमिट करतो. हा वकील साहेबांना सांगा, बॉस तुमच्या बॉसना सांगा, हा मी सबमिट करतो सगळे. ओके, चहा घेणार का? चहा घेणार तुम्ही? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, या या तुम्ही या. किती वेगळं वाटतं ना समीर, 8 वर्षांनी या कोर्टात आपण आलोय. 8 वर्षांपूर्वी इथे आपण मॅरेज रजिस्टर करायला आलेलो आणि आज डिवोर्स घ्यायला आलोय. ठीक आहे यार, हॅपी नोटवर संपवतोय आपण आपले रिलेशन्स. प्रॉब्लेम काय? तुला खरं सांगू का, आज आपण नवरा बायको म्हणून डिपार्ट होतोय, पण मित्र आणि मैत्रीण म्हणून कुठे होतोय? तू येऊ शकतेस माझ्या घरी, 24 तास घर उघडे. ओके, तुला सांगू, आय एम रिअली व्हेरी ग्लॅड की आपण हॅपीली डिपार्ट होतोय. साहिर म्हणून गेलेत रे, अशफाक को अंजमामुल हक कर. इश्के काफ को अंजमामुल हक करके हम वो अफसाना क्या जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड देकर छोड़ जाना ही अच्छा. यस यस, असं आहे ना ते. हेच म्हणायचं होतं मला. काय होतंय की ते अंजाम हा शब्द आला ना की इंजमामुल हक असं तोंडातून बाहेर पडतं. मात अनेक वेळेला झालेलं आहे. कशाला कशाला पण मट्टास कशाला ना तू. हे बाय बाय, उर्दू कविता आहे ना, उर्दू कविता उर्दू शेर म्हणजे पॅशन आहे ग. समय, अरे तुझं हिंदी हमरे का तुमरे का पुढे जात नाही रे. मॅने बोल्या मॅने चोळ्या हे तुझं हिंदी. आता उर्दूवर अत्याचार करायला जाऊ नकोस. झालं बोललीस तू, हेच कारण आहे आपला डिवोर्स होतोय. हा जो स्वभाव आहे ना टोमणे मारायचे, काही करत टोमणे मारत राहायचे आणि स्वतः. नाही नाही, तुम्ही खच्चीकरण करत आलात आजपर्यंत माझं. हो खरंच सांगतोय मी, तुझे सुद्धा अनेक किस्से आहेत. गावाला येतेस आणि आजीशी मालवणी बोलतेस, तिला फेफरत चक्करून पडते ती तिकडे. काही बोलतो हे काढून काढायची गरज नाहीये मुळात. नाही, इमानदारीत मी प्रामाणिक, मी चिडलेलो नाहीये, मी फक्त सांगतोय तुला. तो स्वभाव आहे तुझा आणि त्यामुळे आज हा दिवस आपल्यावर आलेला आहे. ए छोटू, हा आयला छोटू. बघ कसा छोटू, दोघटिंग चाहिए ना, बोलो ऐसा मुंह से बोलो ना. हॅलो, हा हा कदम साहेब, हा तुम्ही म्हणालात त्याच टपरीजवळ थांबलोय. इकडे इकडेच होत. हो हो, येता ना तुम्ही, या या. ओके ओके, येस, ये घ्या साहेब, चा घ्या मॅडम, ताई चा घ्या. कदम साहेब म्हणजे ते आतले कोर्टातले डिवोर्सचे वकील. हो, डिवोर्स घेतलाय? हो. ताय तोंड वाकड करायचं नाही, घेतलाय डिवोर्स घेतलाय, आनंदाचा दिवस आहे, सेलिब्रेट करायचा. बघा तोंड पाडून नाही सांगायचं, हो घेतला घेतलाय. हा असल कोणतो आपश कुणी कुत्रा ना आलाय डुक्कर गेला गेला. आपण नाही घाबरायचं. हा घेतलाय डिवोर्स तर घेतलाय. हा हे बघा, तुमच्या पप्पा आहेत तुमच्या पाठीशी. तुमचा पप्पा तुमच्या पाठीशी म्हटल्यावर कुणाच्या बापाला भ्यायचं नाही, लक्षात ठेवा. नाही नाही पप्पा, मला कळत ना बापाचं काहीच काय असतं मला माहित ना. मग पप्पा नाही काय, हे बघा मला माहितीये काय होतं, दुःख होतं, डिवोर्स झालेला असतो, आपल्याला वाटतं आता नवरा गेला काय होणार, पण बाप आपला बाप आपल्यासाठी लय करतो ताय, मला माहित आहे ना. तुम्हाला सांगतो, हे तुमची म्हणजे थोरली कलांगी ही पहिलीच आहे. बघा पहिली पोरगी आणि म्हणतात त्यामुळे बेटी म्हणजे धानाची पेटी. मला माहिती आहे बाप पहिल्या बेटीसाठी काय काय करतो. नाही यार, मी नाका काळजी करू, ते जावय ना तुमचा. बरोबर, डुक्कर आहे घाणीतच जाणार तू डुक्कर. हे हेलपट्या जावय नाही आला तेच बरं आहे, त्याला मरू द्या. मीच आहे हेलपट्या, मीच आहे तो हेलपट्या, मीच आहे ते डुक्कर. आता जे म्हणालात ना ते मीच आहे. आणि एवढं लाऊड रिॲक्ट होऊ नका, आम्ही हॅपीली डिपार्ट होतोय, कळलं का? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सॉरी साहेब, मला एकदम हे झालं साहेब, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं काय झालं. ह्या निम्म्या वयाच्या दिसल्या का हे बघा साहेब. नाही हे ठेवतोय, त्या निम्म्या वयाच्या दिसल्या ना, म्हणून मला असं वाटलं का तुम्ही त्यांचे बाप आहे. आणि असं घडतं इथं कोर्टाच्या बाहेर, म्हणजे
पुरगी अशी दुःखी असती, बाप असा चिंताग्रस्त असतो, तुमच्या तोंडाकडनं असं वाटलं मला बघून का? तू काय झोपाळ्यावर बसली आहेस? तू बोल ना ते बोल. तू तुझ्या समोर तुझ्या नवऱ्याला बोलते, बोल ना तू रसिका. मी काय बोलणार रे, माझ्यापेक्षा दुप्पट वयाचा दिसतोस तू असं म्हणाला तो, तर त्यात चुकीचं काय ना? जे आहे ते आहे, तोंडावर बोलला तो. मी आहे मेंटेन, तू नाही असतात काय मोठा फरक आहे ना? आणि तो बोलला तर तुला काय भोका पडणार आहेत का? भोकांचा प्रश्न. मला सांग समीर, हे नव्याने घडतंय का? लग्न झाल्यापासून असंच घडतंय की नाही आपल्या बाबतीत? तू कुणाच्या बाजूने आहेस? मी माझ्या बाजूने की त्याच्या बाजूने? समीर, मी कुणाच्याही बाजूने नाही. मला एवढंच म्हणायचं की या माणसाचं तुझ्या बाबतीत गैरसमज झाला असेल तर त्यात एवढी मोठी काही चिडचिड करण्याची गोष्टच नाहीये. होत आहे, लय समजूतदार आहे हो तुम्ही. मला वंगाच वाटायला लागलाय बघा. मी आपण एवढं समजूतदार असायचं आणि मग संसारात दुसऱ्यांना असं आडेल असायचं, मग होत त्यात घट्ट स्फोट. ए अडेल बिडेल नाही म्हणायचं. या डिवोर्सचं कारण तुला कळलं ना? तुला कळेल जास्त अडेल कोण आहे ते. एक मिनिट, म्हणजे काय म्हणायचं तुला? मी अडेल आहे समीर. मी असं बोललंय तुझं नाव घेतलंय? नाही, तुला तेच म्हणायचं होतं. तुझ्या बोलण्याचा अर्थ तेच होतं ना. आता आपल्या कोर्टामध्ये जज सुद्धा तुला काय म्हणाले, तुम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग वर डिवोर्स घेताय की नाही, म्हणजे त्यांना माहिती होतं की तू काही भांडणार वगैरे नाहीयेस, तू केस टाकणार नाहीयेस, तू अडेलेस. मी अडेल आहे, मी अडेल आहे. साहेब प्रश्नचिन्ह काढा, फुल स्टॉप लावा. मी अडेल आहे. एका पर्यंत माहितीये का काय आहे ती? लग्नापासून अडेल आहे ती. अडेल तट्टूपणा करते. सांगतो ना तुला सगळं सांगतो. हा ऐकतो ना, सगळं सांगतो. लग्न मला साधं करायचं होतं. हिचं काय म्हणणं? नाही, मला डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे राजस्थानला. सगळे राजस्थानच्या वाळवंटात. ऐका, वधू वराला घेऊन या. ऐका मामा आला. असे सगळे कसं काय जेवण कसं काय असे? असं लग्न असतं कुणाच्या बापाने केलं ते वाळवंटात लग्न? पण अरे सप्तपदी नाही घेतल्या, तप्तपदी घेतल्या. तप्तपदी तिकडे खाली. अरे दोन कडक पाव झाले होते इकडे आणि इकडे बसायची खोटी. ऐक असं व्हायचं. मुळात आपल्या बापाला उल्हासनगरच्या पुढचं स्टेशन काय हे माहित नाही. तिच्या मुलीने राजस्थानला कशाला जायचं? माहितीये तुझ्या बापाला? तू उल्हासनगर असा उभा असतो, हवा येत असते असा एवढा उभा असतो तो. त्याचं आयुष्य त्याच्यात गेलं. त्याला जायचं राजस्थानला डेस्टिनेशन वेडिंग करायला. कारण नसताना खर्च झाला सांगतो. माझा मामा होता तिकडे, त्या मामाला उंटाने लाथ मारली माहिती, एवढा झाला होता गुडघा. बसता येईना, उठता येईना, उठला तर बसता येईना, असं खुन्नस आली त्याला उंटावर. बुद्धिबळ खेळताना स्वतःच उंट त्यांनी मारला, एवढा चिडला होता तो त्या उंटावर. एक तर ना मुळात तुझ्या मामाला दारू एवढी ढोसायची गरजच नव्हती. दारू पिऊन तुझा मामा काय करायला गेला? उंटाचं दूध काढायला गेला. अरे पण त्या उंटाच्या चेहऱ्यावरून त्याला नाही कळलं उंट आहे का उंटी. खाली वाकला ते मला लाद बसली त्याला. उंटाच्या चेहऱ्यावरून कळत उंटीन की अशी चालते, अशी चालते उंटी. आणि उंट काय बरे वाटते असं चालतो. तिचा हट्टीपणा तेवढा वेळ नाही थांबला. 7 सीझन आहेत वेबसिरीजचे तिच्या हट्टीपणाच्या. म्हणाली मला जायचंय हनीमूनला. कुठे घेऊन गेली मला? इजिप्तला थडगी बघायला. एक मिनिट, थडगी नाही मम्मीज म्हणतात त्याला. मुळात हनीमूनला जाताना मम्मीज व्हायला जातात, मम्मीज बघायला नाही. काय बोलशील ना, काय बोलशील. मला जायचं होतं, जायचं होतं मला इजिप्तला. मला तिकडची नगर व्यवस्था, तिथे झालेलं उत्खनन, तिथे जे शहर सापडले उत्खननात, ते सगळं बघायचं होतं. कोणी महापौर केलंय तुला एवढी शहर बघायची? तुमच्या लक्षात येत आहे का तुम्ही इजिप्तला गेला होता? इजिप्तला. इजिप्तला गेलं मग काय आलं? आयला इजिप्त मला लय फॅसिनेट करत. तू रोल काय करतोयस? रोल काय करतोय? चहावाल्याचा. चहावाल्याचा फॅसिनेट हा शब्द तुझ्या तोंडून कसा येतो रे? तुम्हाला काय करायचंय? कसा येतो? अहो तुम्हाला सांगतो, मला ऐका नाही ताय, मला इजिप्तला जायचं आणि तिथं तुतान खामूनची मम्मी आहे का नाही मला ती बघायची आहे. एक मिनिट, तुला तुतान खामून माहितीये? नाहीतर आमचं हे ध्यान तिकडे पिरामिड बघून म्हणाला अरे बापरे एवढा मोठा समोसा.
तुझ्यापेक्षा ना जास्त अक्कल या चहावाल्याला आहे. अरे इकडे रे जरा इकडे इकडे. हा तू कोण आहे? चहावाला आहेस ना? चहावाला. क्रीम रोल ते मोठी खारी एवढंच आयुष्य आहे तुझं. कशाला इतर सगळं जातो रे तिकडे आजूबाजूला? साहेब आता लय बोलताय तुम्ही, कळलं ना? चावाला वगैरे बोल नका मला, कळलं? नुसता चावाला नाही मी, ए मेन हिस्ट्री आहे. ए मेन हिस्ट्री तू आहेस? मग तुतान खमून बद्दल तुला माहिती आहे? म्हणजे काय? अरे तुतान खमूनची मम्मी बघून ना घाबरला आणि ताप आला होता या माणसाला. हनीमून साठी गेलो होतो, 6 दिवस फक्त हॉटेलच्या रूम मध्ये होतो रे आम्ही. माझ्यापेक्षा जास्त वेळ डॉक्टर बसला होता याच्या शेजारी बेडवर. माझ्या आयुष्याची ना माती केली या माणसाने. माझ्या मनासारखी ना एकही गोष्ट नाही झाली, कुठल्या इच्छा आकांक्षा काही पूर्ण नाही झाली, आणि मला तर पश्चाताप होतो या सगळ्या गोष्टीचा. कुठे काय करू? ताय नाही ताय, हे सुशिक्षित चायवाला ताय बे नीट बोला. ताय आहे माझी, तायच म्हणणार. ताय आजाबाद पश्चाताप करायचा नाही, कळलं ना? तुम्ही देख नाही ताय, 56 पोरं माग लागतील लग्नासाठी डिवोर्स नंतर पण. ह्याला कुठनं कॉन्फिडन्स आलाय कळना झालंय? नाही चिडू नका साहेब, एकदम शपथ माझ्या भाषेत सांगतो तुम्हाला. हे बघा, आम्ही चाय बनवतो का नाही, चाय जास्त झाला का नाही, चायला कॉन्फिडन्स असतो. अरे आपल्याला कोणतरी पिईल आपला खप होईल. चोथ्याला कॉन्फिडन्स आला की लपडाय? जो बापाचा चोथा, जो बापाचा आजोबाचा चोथा कंबाईन चोथा. काय शिकवतो सर मला तू? साहेब वेगळ्या शिवाय देत आहे साहेब. वाजवेन ना काढकन. तुला काय वाटलं? सम्या तुला काय वाटलं माझ्या मागे पोरी नाही आहेत? अरे हिच्यासारख्या 56 पोरी माझ्या मागे उभ्यात उभा राहिला माझ्या फक्त मी. अरे ऑफिस मध्ये आहे डॉली नावाची रिसेप्शनिस्ट. कोण आहे डॉली रिसेप्शनिस्ट? मला परवा म्हणाली की तुमचा डिवोर्स होतोय असं कळलं, कॉफीवर जाऊया का? डायरेक्ट मला म्हणाले. हे डायरेक्ट विचारलं का तिने? डायरेक्ट नाही पण आपल्याला कळतं ना, म्हणजे आपल्या एक नजरेतून कळतं ना की कॉफी में जाएंगे क्या असं एक आपलं एक पुरुषांना तो एक सेकंड सेन्स असतो, म्हणजे तो असतो म्हणजे मला मुलगी आली तर आपल्याला ते कळतं असं असतं ते. हे म्हणजे नक्की कन्फर्म आहे? कन्फर्म म्हणजे तुला काय वाटलं? हाय 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 कन्फर्म आहे ती डॉली. कन्फर्म आहे? नाही म्हणजे मला आत्ता कळतंय. काय? तू लगेचच म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स द्यायला का तयार झालास ना हे मला आत्ता कळतंय. तुझा प्लॅन होता ना गोडगोड बोलून माझ्याकडनं म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स घ्यायचा, आणि जी पोटगी तुला द्यावी लागणार होती तो पैसा तुझा वाचेल. तो तू पैसा त्या डॉलीवर त्या सटवीवर उधळशील, तिच्या बरोबर मज्जा करशील, तिच्या बरोबर उरलेलं आयुष्य घाल. हाच प्लॅन होता ना? दुसरा काय प्लॅन नाही. या माणसाच्या तोंडाकडे बघून कळतं लपडेबाज माणूस आहे. त्या टपरीवरच्या पोरीकडे बघतोय अजून आहे का नाही लपडेबाज माणूस? फ्लो मध्ये आलंय माझ्या सगळ्या लक्षात आलंय. पण नाही नाही तुझा मी सक्सेसफुल होऊ नाही देणार. माझ्या अंगाशी नाही. आता मी तुला म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स वगैरे नाही देणार. म्हणजे प्लॅन कॅन्सल. म्हणजे कॅन्सल. आता तुम्हाला पोटगी द्यायची आणि प्रॉपर्टी पण माझ्या नावावर. अरे नाही नाही रसू आपण हान्यार आत बीत नाही ठेवायचा. चल अरे रसू असं नको करू. अरे चल रे. अरे माझ्या हे सगळं प्रकरण अंगाशी आले. मी ऍक्च्युली अंगाशी नाही म्हणायचं. कुठे आले तुला कळतंय का? अरे अरे ऐक ऐक. हॅलो 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 कदम साहेब. हा ऐका ऐका. नाही 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 ते पेपर फाडून टाका. मला या माणसाबरोबर म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये डिवोर्स वगैरे नकोय. मला सोडगी हवी आहे 25 लाखाची आणि नावावर. हो हो बघते ना. अरे नाही नाही तुला तरसवलं ना डिवोर्स घ्यायला तर बघ. अगं नाही तुझी वाट लावते ना. रसू आहे? हॅलो. नाही नाही तुम्ही थांबा. रसू आई शपथ गेल्या आई शपथ. अरे लोक लग्न मोडतात तू म्हणजे डिवोर्स मोडला तुझ्या मरतोय आता तू. कशी दाद देतात रसादा? अप्रतिम. पृथ्वी फार मजा आली. रसिका फार गोड. खूप मजा आली. सम्या या आणि अशा अनेक स्किट्समधून तू ज्या पद्धतीने स्वतःला मा उंट करतोस ते नवीन पिढीने शिकलं पाहिजे आणि त्यानुसार वागलं पाहिजे. आणि तुझ्यासारखा सेकंड सेन्स कुठल्याच नटाकडे नाही. ते एक तुझं संचित आहे, ते तुझी प्रॉपर्टी आहे ती. लाजवाब समय फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. किशोरदांकडे जाऊया. किशोरदा काय म्हणाले या परफॉर्मन्स नंतर? इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन नंतर मी आज पहिल्यांदा समीरला लाईव्ह परफॉर्मन्स करताना पाहिलं. हे स्क्रिप्टच ओव्हरऑल इतकं सुंदर होतं आणि सगळ्यांचं गिव्ह अँड टेक, सेन्स ऑफ ह्युमर, टायमिंग इतकं सुंदर होतं. नवरा बायकोंमध्ये असंच घडत असतं. आणि
असं घडतं असं 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 पाहतो आपण. हे नातंच असं वेगळं असतं की जे असतं असतं आणि नसत्याच्या सीमेवरनं असतं नसतं होत जातं आणि जगत राहतो आपण. फार सुंदर सगळ्यांनी परफॉर्मन्स केलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. क्या बात है. थँक्यू.